कोकणातील तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील श्री भार्गवराम परशुराम मंदिरामध्ये आज अक्षय तृतीया तसेच भगवान परशुराम जन्मोत्सव उत्सवाला सुरुवात झाली आहे. अक्षय तृतीया तसेच परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रम आजपासून पुढील 3 दिवस आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम, परशुराम याग, कीर्तन तसेच गायन अशा विविध कार्यक्रमांची गेल्या शेकडो वर्षांपूर्वीपासूनची परंपरा आजपासून जोपासली जाणार आहे. संस्थांच्या वतीने इथं गेले 3 दिवस परशुराम जन्मोत्सवाचा सोहळा सुरू आहे. विष्णू सहस्रनामाचा जप, गायनाचा कार्यक्रम, परशुराम याग आणि आज संध्याकाळी परशुराम जन्मोत्सवाचं कीर्तन अशा प्रकारे 3 दिवस हा सोहळा या देवस्थानमध्ये साजरा केला जातो. गेली अनेक वर्षांची परंपरा संस्थांच्या वतीनं सांभाळली जात आहे.